आज आपण एका राज्याची न संपणारी गोष्ट सांगणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे नेव्हर एंडिंग स्टोरी. वन्स देअर वॉज अ किंग, ही लव्ह स्टोरीज. एकदा एक राजा होता, त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. आपल्याला पण आवडतात की नाही, तशा त्या राजाला पण खूपच गोष्टी ऐकायला आवडायच्या. टेल मी अ स्टोरी, ही सेड ऑल द टाइम. मला एक गोष्ट सांग, तो नेहमी म्हणत असायचा. ऍट द एंड ऑफ स्टोरी, ही सेड अँड देन व्हॉट हॅपन नेक्स्ट. गोष्टीचा शेवट झाला की तो म्हणायचा, आणि मग नंतर काय झालं, त्याचे असे प्रश्न चालूच असायचे. मग स्टोरी सांगणारा म्हणजे गोष्ट सांगणारा काय म्हणायचा, नथिंग, दिस इज द एंड, सेड द स्टोरी टेलर. नाही, आता आपल्या गोष्टीचा शेवट झालेला आहे, आता पुढे काहीच नाही, असं तो सांगायचा. मग राजाला राग यायचा, मग राजा म्हणायचा, टेल मी अ स्टोरी दॅट हॅज नो एंड, आय वॉन्ट अ नेव्हर एंडिंग स्टोरी. मला न संपणारी गोष्ट, ज्या गोष्टीला शेवटच नाही, अशी गोष्ट सांग. द स्टोरी टेलर थॉट अँड थॉट, ऑल ही स्टोरीज हॅड ऑन एंड. तो गोष्ट सांगणारा खूप विचार करायला लागला. विचार करता करता त्याला लक्षात आलं, आपल्या तर गोष्टींना शेवटच आहे, सगळ्या गोष्टींना आपला शेवटच होत असतो. ही कुड नॉट थिंक ऑफ अ नेव्हर एंडिंग स्टोरी. देन ही हॅड ब्राईट आयडिया, ही बिगॅन टू टेल अ न्यू स्टोरी. एखादी न संपणारी गोष्ट त्याला काही सुचत नव्हती, पण त्याला अचानक नंतर एक शक्कल सुचली. त्याने एक नवीन गोष्ट सांगायला सुरुवात केली. मग त्याच्या मनात कल्पना होती की आता आपण ही गोष्ट संपवायचीच नाही. मग बघा त्याने कशी गोष्ट सांगायला सुरुवात केली आहे. वन्स देअर वॉज अ किंग, ही लिव्ड इन अ बिग पॅलेस. एकदा एक राजा होता, तो मोठ्या राजवाड्यात राहत होता. द पॅलेस हॅड अ बिग किचन अँड अ बिग स्टोअर हाऊस. त्या राजवाड्यात एक मोठं स्वयंपाकघर होतं आणि मोठं एक कोठार होता. आता कोठार म्हणजे काय रे, तर ज्या कोठारामध्ये धान्य ठेवले जाते अशी खोली असते, त्या खोलीला म्हणतात कोठार. दिस देअर वेअर बिग हिप्स ऑफ ग्रेन्स इन द स्टोअर हाऊस. देअर वॉज अ होल इन द वॉल ऑफ द स्टोअर हाऊस. त्या कोठाराची जी भिंत होती, त्या भिंतीला एक मोठं भोक होतं. भोक म्हणजे काय, छिद्र, ज्याच्यातून कोणीही जाऊ शकतं आणि कोणीही येऊ शकतं. मग अशा त्या कोठाराच्या भिंतीला जे भोक होतं, त्या भोकामधून पुढे बघा काय होणार आहे.